हरियाणा आणि जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभांमध्ये कोणाचा झेंडा फडकणार? सकाळी 8 पासून मतमोजणी, टीव्ही 9 मराठीवर निकालाचा अचूक आणि वेगवान कव्हरेज। हरियाणामध्ये भाजपची हॅट्रिक की काँग्रेसचा कमबॅक? जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये कोणाचा आवाज घुमणार? लोकसभा निकालानंतरच्या पहिल्याच विधानसभा निकालांकडे साऱ्या देशाचं लक्ष। दोन्ही राज्यांमध्ये विजयाचे भाजप आणि काँग्रेस नेत्यांचे दावे, एक्झिट पोलमध्ये मात्र हरियाणासह जम्मू काश्मीरमध्ये भाजपची पिछेहाट, तर काँग्रेसला अच्छे दिनांचं भाकीत। जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठापणाला, लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेत माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला कमबॅक करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। जम्मू काश्मीर विधानसभेचा आज निकाल, मतमोजणीसाठी सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त, कलम 370 हटवल्यानंतरची विधानसभेची पहिलीच निवडणूक असल्यामुळे निकालाकडे सर्वांचं लक्ष। विनेश फोगाटचं राजकीय भवितव्य आज ठरणार, हरियाणामधील जुलाना मतदारसंघातून विनेश फोगाट निवडणुकीच्या मैदानात, कुस्तीचं मैदान गाजवल्यानंतर विनेश फोगाट राजकीय मैदान मारणार का? याकडे सर्वांचं लक्ष। जागा वाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची बैठक, दुपारी 1 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठक। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांशी संवाद साधणार, तर उपमुख्यमंत्री फडणवीस अक्कलकोटमधील विकास कामांचं उद्घाटन करणार। सोलापूरमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीमधील कार्यक्रमाला भाजपच्या प्रशांत परिचारकांची दांडी, उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमाला परिचारकांची दांडी, आमदार अवताडे आणि परिचारकांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा। आज ठाकरेंच्या शिवसेनेची राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद, महाराष्ट्र धर्माचा जागर करण्यासाठी वज्र निर्धार परिषदेचं आयोजन, उद्धव ठाकरे परिषदेला मार्गदर्शन करणार।